डिश नाही, जसं बनवशील तसं बनून जाईल. अच्छा, कारण की मला माहिती आहे तू असताना सर्व काही चांगलंच होणार. चला चांगलं जा, म्हणजे दोन यंग व्यक्ती कंपनीला आपल्या यंग एनर्जीने चालवतील. पण मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायला नका विसरू. आता तुमची रिस्पॉन्सिबिलिटी खूपच वाढली. फक्त माझीच नाही तर माझ्या बरोबर तुम्हा सर्वांची रिस्पॉन्सिबिलिटी वाढली आहे, कारण की आपल्याला काही महिन्यातच खूप काही करायचंय. आय एम नॉट टू मच अवे फ्रॉम यू छोटे सुकोल्ड साहेब, काय करू, माझी नियतच काही अशी. मला इश्क झालंय, म्हणतात ना इश्क आणि मुश्क लपवल्या नाही लपत. माझा इश्क पण असच आहे, लपू नाही शकत. मला इश्क आहे तुझ्या दुश्मनी सोबत, तुझ्या विनाशाशी, तुझ्या बर्बादीशी, तुझ्या विचाराशी, जे तू माझ्या विरोधात करतोस. या रात्रीचा एक एक क्षण तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा. मी बोललो होतो तुला प्रभाकर, रात्र जरी काळी असली तरी तिचा काळोख निरंतर नसतो. बाहेर बघ, सकाळ झाली आहे आणि प्रकाश तुला गिळायला तयार आहे. तू पोलिसांच्या नजरेत आहेस. छोटे सहकळले साहेब, तुझ्या जाळ्याला घेऊन उडालायस ना, त्या जाळ्यासोबत उडण्याची मजा तर मी तुला पूर्णपणे देईनच. अगदी नक्कीच देईन, खात्रीने सांगतो. पण
पण त्या जाळ्याला तू जिथे उतरवणार ती जमीन नसेल तर मी बनवलेली दलदल असेल। तू त्या जाळ्याला जेवढं काढण्याचा प्रयत्न करशील ती दलदल त्या जाळ्यात तेवढीच आत गिळत जाईल। तू काढण्याचा प्रयत्न करणार आणि ती तुला गिळत जाईल। प्रभाकरण, प्रभाकरण नाव आहे माझ। मी कोणतंही काम विना कारण नाही करत। छोटे सो कॉल्ड साहेब। हॅलो। यस सर। हां, ती नॉर्थ ईस्टच्या प्रमोशनल एक्सपेन्सेसची जी फाईल आहे ना ती जरा पाठवून द्या। ओके सर। हॅलो। तुम्ही मला ऑफिसला गेल्यावर विसरता की घरून निघताच विसरता? आणि जर मी या प्रश्नाचं उत्तर तुला उद्या सकाळी किचन मध्ये चहा पिता पिता दिलं तर? किचन मध्ये? हो, किचन मध्ये। कारण की काय ना की फोनवर हे उत्तर थोडं फिक वाटणार आहे ना। असं तर ठीक आहे, मी तुमच्या गोड उत्तराची वाट बघेन। पण मी वाट नाही पाहू शकत। म्हणजे? म्हणजे तुम्ही फोनवर काही स्वीट्स खट्या हरकत करा ना, मग माझा दिवस चांगला जाईल। असं पण तुम्ही पण तर असं काहीतरी करू शकता ना। हो, करू शकतो। तर मग करा ना। इमॅजिन करा की मी तुमच्या समोर आहे, आता एकदम जवळ आलोय। सर पण तू
तुझे काय करतोस आणि कधी आलास तू आणि नॉक करून येऊ शकत? सर, तुम्हीच तर ही फाईल मागवली होती. अकाउंट्स मधून त्यांनी मला दिली तर मी इथे घेऊन आलो. हो ते सॉरी. बस थँक यू सर. सर फार चांगलं वाटतंय हे बघून आणि ऐकून की काय बघितलंस काय ऐकलंस तू? तू लपून लपून माझ्या गोष्टी ऐकतोस? नाही नाही सर, मी तर छोट्या साहेबांबद्दल बोलत होतो. ही इज अ ग्रेट मॅन सर, वाटतच नाही की ते आपले बॉस आहेत. ही इज व्हेरी सिंपल पर्सन सर. हो हो राईट. एनिवे कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. मी तुमच्या प्रमोशनसाठी बोलले, खूपच लवकर तुमची जबाबदारी पण वाढेल. हो थँक्यू व्हेरी मच सर. मी तर विसरलोच तुमच्यासाठी चहा मागवायचा होता. चहा? हो सर, पण तुम्ही तर चहा पितच नाही, मग ही चहाची गोष्ट? हो म्हणजे ते कधी कधी घरी पित असतो. अच्छा अच्छा, तुम्ही वहिनींसोबत बोलत होता. म्हणूनच तुम्ही खूप रोमॅन्टिक मध्ये म्हटलं होतं की एक कप चहा मिळेल का? दुर्दैवी नशिबाचा नवरा पण नाही. लग्नानंतर पहिल्यांदाच एवढ्या जवळून तुला बघतो. खरं म्हटलं होत आहे की तू खूप सुंदर. तुम्ही तर गप्पच झाला. तुम्हाला तर उशीर होईल. काही हरकत नाही. तुम्हाला नाश्ता न करता जाऊ लागू शकेल. काही हरकत नाही, मी उपाशीच जाईन. बाबांसाठी चहा बनवायचंय. बाबांनी एक दिवस चहा निघाला तर काही फरक नाही पडत. मला खूप कामं पडली आहेत.
तुम्ही काय करताय? माझ्या बायकोसोबत रोमांस करायला. तुम्हाला काही प्रॉब्लेम? मी तुला कडवट चांगला वाटतो का? नाही, थोडे आंबट थोडे चटपट असं पण तर होऊ शकतं ना. नवरा आहे तुझा, किचन मध्ये बनवणारी कोणती डिश नाही, जशी बनवशील तसं बनेन मी. आता स्वीट आहे तर स्वीट आहे, मी पण तर बघतो की काय फायदे होतात ते. याने नुकसान पण होऊ शकतं. मला नुकसानाची काही पर्वा नाही. असं? कारण की मला माहिती की तू असताना सगळं काही चांगलंच होणार. सर, थिंग्स टू डू ऑन हाय प्रायोरिटी काय काय आहे मी त्याची तयारी केलेली आहे. स्पेशली नॉर्थ ईस्टची आपण जी ग्राउंड प्रमोशनल इव्हेंट करणार आहोत ती हाय प्रायोरिटीमध्ये आहे. मी त्याचीच कॉस्ट मॉनिटर करतो. माझ्या हिशोबाने आत्ता पण काही गोष्टी बाकी आहेत ज्यांना आपण कट ऑफ करू शकतो. कारण की जे लोकल फेस्टिवल ज्याच्यामध्ये आपण पार्टिसिपेट करणार होतो ते तर निघून गेले, पण अजूनही काही इव्हेंट शिल्लक आहेत ज्यांना आपण कॅप्चर करू शकतो. माझ्या रिमार्क्सना गाईडलाईन समजून त्यावर परत रिवर्क करा. हो, ओके सर. आणि छोटे साहेब कुठे? सर आता तर त्यांच्या कॅबिनमध्येच होते, पण बाहेर गार्डनमध्ये फिरत आहेत. जर तुम्ही म्हणत असाल तर तुमचं लंच त्यांच्यासोबत. नाही, लंच नंतर मीटिंग फिक्स करा. खरं तर ते आपल्या कोटींसोबत काही डिस्कस करायचं आहे. ओके सर. तुम्ही इतकी रोमांटिक असाल, मस्करी करू शकता. तुमच्याकडे मला सरप्राईज देण्यासाठी खूप काही आहे ना. पण तुम्हाला हे नाही माहीत की जेव्हा तुम्ही थोडीशी मस्ती करता ना तेव्हा खूप आवडता मला खरंच.
तस हे सगळं कुठून शिकला तुम्ही? सांगावं लागेल हं, मी सगळं विचारणार आणि उत्तर पण तुम्हाला रेडी ठेवावं लागेल. काही माणसं जे आपल्या आयुष्यात असतात ते बेस्ट विशेष सारखे असतात. जरी तुम्ही बोलले नाही तरी तुमचे बेस्ट विशेष माझ्यापर्यंत पोहोचतीलच. <स्थाथ>